जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पारवा तालुक्यातील तामसवाडी गावचे ग्रामविस्तार अधिकारी डी बी पाटील यांनी संपूर्ण गावाच्या गटारी साफ करण्याचे पहिले काम हाती घेतले आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून तामसवाडीचे सरपंच पद रिक्त असल्यामुळे गावाचे सर्व कामकाज ग्रामविस्तार अधिकारी डी बी पाटील हे पाहत आहेत. तर बऱ्याच दिवसापासून गावातील गटारी पूर्ण भरल्या म्हणजे गटर पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे गटारीचे घाण पाणी हे गल्लीच्या मधून वाहत होते. 1 व 2 नंबर वार्ड मधील म्हणजे देवडी चौक ते धोबी गल्लीतील गटार ही गेल्या 4-5 महिन्यापासून वरून वाहत आहे. या गटारीमुळे या गल्लीमध्ये डुकरांचे देखील जास्तच वर्दळ झाले आहे. अशाच प्रकारे संपूर्ण गावात गटारी ब्लॉक झालेल्या आहेत. त्या गटारी साफ करण्यासाठी तामसवाडीचे ग्रामविस्तार अधिकारी डी बी पाटील यांनी गटारी साफ करणारे कामगार हे गावाबाहेरून म्हणजे पारोळा येथून आणून या गटारी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामाची सुरुवात आज 1 नंबर वार्ड तांबोळी गल्ली पासून झालेली आहे. तामसवाडी गावामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून प्रशासक नियुक्ती झाल्यापासून आज मला वाटतं पहिल्याच वेळेस 4-6 महिन्यामध्ये पहिल्याच वेळेस आपल्या गावातल्या गटारी साफसफाईचं काम आज स्वतः ग्रामविस्तार अधिकारी डी बी पाटील यांनी हाती घेतलेलं आहे. त्यासाठी त्यांनी पारड्याहून कामगार मागवलेले आहेत आणि आज पहिल्या 1 नंबर वार्डापासून आज या गटारीची साफसफाईची सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल आपण स्वतः डी बी पाटील यांच्याशी संवाद साधून हे काम पूर्ण गावाचं होणार आहे की फक्त मेन गलीचं होणार आहे ते आपण आपणशी विचारूया. आपण जे गटारी सफाईचं काम करत आहे हे पूर्ण गावाचं होणार आहे की फक्त मेन गलीचं होणार आहे? पूर्ण गावाचं कसं हे करायचं? मी स्वतः डी बी पाटील जेव्हा 1 जुलै 2018 रोजी तामसवाडी ग्राम हजर झालो तेव्हापासून आपल्या गावाला सरपंच उपसरपंच पद पात्र होतं उपसरपंच श्वासाला. त्यामुळे दोघं काम करत होत असताना दोघं पदरिक्त असल्यामुळे आपल्या इथं प्रशासकीय निवडणूक केली. लांबून पाटील उत्तर ग्रामपंचायत यांची निवडणूक झाली 15 ऑगस्टला, 14 ऑगस्ट त्यांची ऑर्डर झाली. पण आपल्या इथं आले त्या पण आता कामाचा सुरळीत व्यवहार चालू आहे. आता सर्व मला गावाचं सहकार्य पाहिजे, कर्मचाऱ्यांचे सहकार्य. गावावर 56 लाख रुपये घेणं आहे वसुलीसाठी. सर आता 14 पैसा आपल्याकडे शिल्लक आहे. 14 आता दिवाळीनंतर काम सुरू कर. 14 काम सुरू करण्यासाठी आपल्या इथं ग्रामसभेची परत त्यासाठी 3/11/2018 रोजी आपली ग्रामपंचायती ग्रामसभा ग्रामपंचायत ठेवली तेव्हा ग्रामस्थ हजर राहून आपण वार्ड नंबर 1 मध्ये दोघं सेटच्या भूमीवर गटारी घेतल्यात. ग्रामपंचायत कार्यालयावर आपण काँक्रीटीकरण घेतलं. वार्ड नंबर 2 महिलांसाठी स्वच्छालय घेतले. वार्ड नंबर 4 मध्ये आपण काँक्रीटीकरण घेतले. स्मशानभूमीमध्ये आपण पेवर बाग बसवण्याचं काम केलं. 5 नंबर वार्डामध्ये आपली शाळा आहे वस्ती शाळामध्ये तार कंपाऊंड काम केलं. एवढे काम आता दिवाळीत सुरू करायचे. मला फक्त गावाचं सहकार्य पाहिजे, वसुलीसाठी सहकार्य, कर्मचाऱ्यांचे सहकार्य, गावाचं सहकार्य पाहिजे. मी काम करण्यात प्रशासन आम्ही तयार आहे. धन्यवाद आप्पासाहेब. आत्ता आज आपल्याला आपल्या तामसवाडी गावाचे ग्रामविस्तार अधिकारी श्रीयुत डी बी पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या 3 तारखेला आपल्या तामसवाडीची ग्रामसभा आयोजित केलेली आहे. त्यासाठी गावातील सर्व भाविकांना आग्रहाची नम्र विनंती करतो की सर्वांनी ग्रामसभेसाठी हजर राहावे व आपल्या गल्लीतील आपल्या वार्डातील काही समस्या असतील त्या आपण स्वतः ग्रामसभेत स्वतः डी बी पाटील सर यांना सांगाव्यात व त्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल हे आपण त्या दिवशी ठरवूया.